नमस्कार, क्राइम रिपोर्टर्स न्यूज में आपका स्वागत है। मैं उनिशा सरोज, आई नजर डालते हैं आज कुछ खास खबरों पर। स्वागत है तुमचं क्राइम रिपोर्टर टीवी न्यूज मध्ये। मी आहे केतन आणि घेऊन आलो एक कार्यक्रम ज्याचं नाव आहे डंके की चोट। ह्या कार्यक्रमामध्ये जी आम जनता आहे त्यांचे आम्ही जे प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही प्रशासन जी आहे त्याच्यासमोर ठेवतो आणि जे प्रॉब्लेम आहे त्यांच्यावर आम्ही एक त्यांना हेल्प व्हावी, एक मदत व्हावी म्हणून आम्ही त्यांना इकडे आम्ही आमच्याशी ते जोडलेले असतात। तसंच आज आपला मोठा मुद्दा आहे जी वाढती महागाई आहे, हा आपला एक टॉपिक आहे ज्या टॉपिकवर आपण बोलणार आहोत। आणि आमच्या टीमनी एका जो एक आम नागरिक आहे वैभव करून त्यांना इथे जोडले गेले आहेत आणि त्यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत। या त्यांच्याशी वार्तालाप करून घेऊया। हॅलो हॅलो, हा वैभव सर, स्वागत आहे तुमचं क्राईम रिपोर्टर टीव्ही न्यूज मध्ये आणि माझ्या शो मध्ये ज्याचं नाव आहे डंके की चोट। धन्यवाद केतनजी। हा सर, मला एक विचारायचं होतं, हा कार्यक्रम तुम्ही कधीपासून बघत आणि कसं कळलं ह्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला? क्राईम रिपोर्टर टीव्ही न्यूज मध्ये तुमचा कार्यक्रम मी नेहमी पाहतच असतो आणि तुमच्या रिपोर्ट बद्दल मला आता सांगायचं आहे की तुम्ही जे काम करताय ते खूप चांगलं काम करतात। जसं आम लोकांना ते तुम्ही जे माध्यमसाठी हा करत आहे खूप चांगला वाटला आणि तुमच्याशी माझा संपर्क असा झाला की तुमचा मी शो पाहिला होता आणि त्यानंतर मी कमेंट मध्ये माझा नंबर दिला होता की मला पण तुमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे म्हणून मी तुमच्याशी संपर्क साधला। ओके, थँक्यू सर, खूप खूप आभार आहे तुमचे की तुम्ही असेच आमच्या शोला पाठिंबा देत राहा। आणि आजचा टॉपिक आहे म्हणजे ती वाढती महागाई। वाढती महागाई ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की काय बोलाल तुम्ही ह्या वाढती महागाईबद्दल? जसं तुम्हाला माहिती आहे की केतन साहेब की वाढता महागाई याबद्दल मला असं बोलायचं आहे की आम्ही कुठलाही वस्तू घेण्यासाठी जातात पण कसं असतं ना की ते वस्तू आपल्याला पाहिजे असतं पण त्याला घेण्यासाठी आपल्याकडे इतकं पुरावा अशा पैसे नसतात। म्हणजे कसं झालं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारचं कामे करतो आणि त्यामध्ये ते पेमेंट तर कधी वाढत नाही, ते प्रत्येक महिन्याचं तेच असतात पण जे आपल्याला वस्तू हवं असतात आपल्या जीवनासाठी पण ते घेण्यासाठी त्याचा रक्कम इतका वाढतो की आपल्याला ते कळत नाही की आपल्याला हा कसं घ्यावा। आणि जे मिडल क्लास वाले फॅमिली जे असतात ना त्यांना डेली का म्हणजे राशन किंवा राशन असो किंवा ते साबून असो असं वेगवेगळ्या प्रकारचं जे सामग्री असतात ना ते प्रत्येक माणसाला लागत असतात तर त्यांना कसं घ्यायचं पण हे आता काय झालंय की त्याच्यामध्ये जे पैसे पाहिजे असतात तर ते इतकं शिल्लक नसतात की त्यांना कोणी प्रकारचे अफोर्ड करू शकतो। हा हा, आता अजून एक मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। जसं की आता महागाई तर खूप वाढलेली आहे आणि जे तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे पण मला एक गोष्ट विचारायची होती तुम्हाला की जसं आता कांद्याचा भाव, बटाट्याचा भाव, जे टॅमॅटो आहे त्यांचा भाव वाढला आहे, ह्या कशामुळे वाढ झाली नक्की मला ह्याच्याबद्दल काहीतरी माहिती द्या तुम्ही। मला असं वाटतं की जे सामान्य माणसासाठी लागणारे कांदे किंवा टोमॅटो हे सर्वांना लागत असतात पण ते आता कसं झालंय की भारत हा कृषी प्रधान देश आहे म्हणूनच आपल्या भारताचा हा सर्व जे आहे कांदे किंवा टमाटर ते आपल्या भारतात खूपच होतात पण याच्यामध्ये जितकं पुरावा पाहिजे तितकं नसतात। म्हणजे कसं झालंय की कुठल्या ना कुठल्या ठिकाणी हा शॉर्टेज होत असतात म्हणजे त्या शेवटी सगळ्यांना बिझनेस करावा लागतात आणि शेवटी त्यांना पण आपल्या कामे धंदे करावा लागतात आणि ते सरकारकडून ते जे लिस्ट त्यांना आम्ही सूची असं म्हणतात ते जारी होतो, ते कोणीही व्यक्ती स्वतःनी कुठल्या प्रकारचं ते दाम नाही वाढणार बरोबर पण ते कसं असतं ना ते सरकारकडून ते लिस्ट जारी करतात त्यामुळेच हा वाढ झाला असतो असं माझं म्हणणं आहे। ओके, आता मला एक सांगा की आता जे बघा जे जे पैशेवाले जे श्रीमंत लोक आहेत ते तर अफोर्ड करू शकतात की किती महागाई असेल ते अफोर्ड करू शकतात पण जी गोरगरीब जनता आहे फॉर एक्झाम्पल जे पुअर पीपल आहेत त्यांना ते अफोर्ड करता नाही तर ह्यासाठी प्रशासनांनी काय नक्की केलं पाहिजे? कारण का आपण बघतो की जाताना रस्त्यावर जे फुटपाथवर जी लोक राहतात त्यांना दोन टाइमचं जेवण सुद्धा भेटणं मुश्किल असतं बरोबर। तर त्यासाठी प्रशासनाने नक्की काय केलं पाहिजे की त्यांना ते दोन टाइमचं जेवण भेटू शकेल?
मला वाटतं की असं गव्हर्नमेंटनी काहीतरी एनजीओ चालवला पाहिजे. म्हणजे तुम्हाला पण माहिती असेल की आता तर खूप प्रकारचं एनजीओ आहे मार्केटमध्ये गोरगरीब जनतेसाठी कामे करतात, पण जे जे गोरगरीब जनता आहे ज्यांना कोणी त्याकडे पोहोचू शकत नाही ना, जे पोहोचलं पण नाही आतापर्यंत, पण त्याकडे पण असं एनजीओने लक्ष दिलं पाहिजे की त्यांना सुद्धा काहीतरी मदत मिळवा. कसं झालंय की आता तुम्हाला पण माहिती असेल की कुठलाही मंदिरच्या बाहेर तुम्ही जर गेला की तिथे खूप लांब लांब रांगेत तिकडच्या ते गरीब जनता असतात, ते पैसे मागण्यासाठी उभा असतात. पण ते कोण श्रीमंत व्यक्ती असू किंवा एक नॉर्मल व्यक्ती असू, त्यांच्याबद्दल पण त्यांनी तर काहीतरी लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना पण सुद्धा काहीतरी हेल्प करावं पाहिजे. असं मला वाटतंय की गव्हर्नमेंटनी सुद्धा असा एनजीओला संचालित केलं पाहिजे की ज्याच्या प्रकारचं जे आम नागरिक आहे त्यांना पण काहीतरी मदत मिळावा म्हणून असं काहीतरी एनजीओ संचालित केलं पाहिजे. हा बरोबर, हे बरोबर बोललात. पण सर मला एक म्हणायचं होतं की जसं आपल्याला माहिती आहे की आता गोरगरीब जनता आणि जी गोरगरीब जनता आहे जी म्हणजे ते अफोर्ड करू नाही शकत, जे पुअर पीपल्स आहे ते अफोर्ड करू नाही शकत एवढं, जे त्यांना दोन टाइमचं जेवण असतं ते त्यांना भेटू नाही शकत. पण ह्या महागाईमुळे जे आता तुम्ही बघत असाल की हॉस्पिटल्समध्ये आम्हाला माहिती पडलं की जी माल न्यूट्रिशनची मुलं आहेत, माल न्यूट्रिशन म्हणजे जे जे गरीब लोक असतात त्यांची जी मुलं असतात त्यांचे माल न्यूट्रिशन ह्या डिझीजेस ह्या आजाराने ते सफर करत असतात. तर ह्या यामुळेच जी गोरगरीब जनता आहे जी गरीब जनता आहे त्यांचे म्हणजे मुलांच्या असं मृत्यूचा हा खूप जे वाढ आहे ती खूप वाढली आहे, ह्याबद्दल काय बोलाल तुम्ही? मला असं वाटतं की जसं तुम्हाला पण सुद्धा माहिती आहे आणि हा सर्वांना माहिती आहे की आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं अवस्था कसं झालं आहे. आम्ही सुद्धा इतकं श्रीमंत नाही की आम्ही पण प्रायव्हेटमध्ये जाऊन काहीतरी अफोर्ड करू शकतो. आम्ही पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाताना जी आता हॉस्पिटलचं काय नावे घ्यायचं नाही, ते मी फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलसाठी असं मी म्हणणार आहे की तिकडे जाऊन सुद्धा ते केस पेपरचा 10 रुपयाचा केस पेपर भेटतात, पण ते 10 रुपया केस पेपर ते आणि त्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचा दवा घ्यायचा असतात. सर्वसामान्य व्यक्ती दवा घेण्यासाठी जातात तिथे, कुठल्याही प्रकारचा खूप मोठा आजार असतात तरी सुद्धा ते ना अफोर्ड करू शकणार नाही, का म्हणून त्यांना फक्त 10 रुपयाचा पावती घेतात आणि त्यांना इतकं नॉलेज नसतात की सरकारी अस्पताल म्हणजे त्यांना वाटतं की इथे कुठल्याही प्रकारचं औषधी आहे ना ते फ्री मध्ये भेटणार, पण असं नसतं. आम्हाला सुद्धा माहिती आहे की तिकडचं अवस्था कसं असतं, तिथे गेला की त्यांना काय आजार सांगितला डॉक्टरांनी, पण ते आजार त्यांना माहिती असतं की आपल्याला असं आजार झालेला आहे, तर डॉक्टर त्यांना सांगतात, पण डॉक्टर त्यांना पण सांगतात की तुम्हाला हा दवा आहे ना बाहेरवरून घ्यायचा आहे, पण त्यांच्याकडे पैसे नसतात, पण ते तर मरणार ना. हा गंभीर विषय आहे, पण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे गव्हर्नमेंटनी. असं तरी काहीतरी उपाय केला पाहिजे की गव्हर्नमेंट अस्पताल आहे पण त्याच्यामध्ये उपचारासाठी काहीतरी शुल्क जे फ्री आहे ते फ्री मेडिसिन कसं भेटतात, जे सॉफ्ट असतात खूप स्वस्त दरात जे मेडिसिन भेटतात ना ते फक्त फ्रीमध्ये देतात, आणि ते महंगा जे असतात ना मेडिसिन ते सर्व बाहेरवरून घ्यावा लागतात. मला असं वाटतं की गव्हर्नमेंट याच्याबद्दल खूप गंभीर विषय म्हणून लक्ष दिलं. सर मला आता म्हणजे जे तुम्ही जे हा विषय टाकलाय जो गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथे जे गरीब जनता आहे जिकडे ज्याच्याकडे पैसे नसतात की ते मोठे मोठे हॉस्पिटल जे अफोर्ड करू शकतात म्हणून ते जे असतात त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटल बनवलेले आहेत बरोबर. तर त्यांच्या जे आता तुम्ही बोलला जे अफोर्ड करतात 10 रुपयाचा केस पेपर भेटतो आणि ते तिथे जातात, पण तिकडे त्यांचा चेकअप होतो, पण जी मेडिसिन्स असतात ती त्यांना तिथे भेटत नाही, तिकडे असून सुद्धा ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलवाले त्यांना देत नाहीत. या विषयावर आम्ही नक्कीच या विषयावर आम्ही चर्चा करू, या विषयावर शोध लाव. पण मला हे सांगा की तुम्ही असं कुठला इन्सिडेंट पाहिलात का की जिकडे गोरगरीब जनता आहे जिकडे जे इकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जे आले आहेत पण त्यांना ते जी मेडिसिन्स तिकडे अव्हेलेबल असून सुद्धा त्यांनी दिले ना, असं तुम्ही कुठले इन्सिडेंट पाहिलात का सर? हो मी इन्सिडेंट पाहिला होता. एकदा मी सुद्धा गेलो होतो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आणि तिथे माझा उपचार चालू होता, पण माझा तर आता इतका एफर्ट करू शकतो असं माझ्याकडे पैसे आहे, पण माझ्या समोर एक असा व्यक्ती होता पण त्यांच्याकडे ना काही 1 रुपया शुद्ध होत नव्हता, फक्त त्याच्याकडे 10 किंवा 20 रुपये होतो, ते फक्त केस पेपर घेण्यासाठी होता. पण त्याला सांगितलं होतं की तुम्ही आता ना तो त्याचा ना हेडेकचा खूप प्रॉब्लेम होता आणि मी सुद्धा त्याला सांगितलं की तुला काय झालेलं आहे, आणि त्याने सांगितलं की मला हेडेकचा प्रॉब्लेम आहे पण ह्यासाठी ना मला आता सिटी स्कॅन वगैरे करायचं आहे असं त्याचं त्याने सांगितलं. ए टू झेड जे काय त्याचं असेल
पण त्यांना डॉक्टरनी सांगितलं की तू सिटी स्कॅन करण्यासाठी असं असं तुला करायचं आहे. पण ते याच्यात एक गोष्ट झाला की सिटी स्कॅन प्रायव्हेटमध्ये महाग असतं आणि गव्हर्नमेंटमध्ये स्वतःमध्ये केलं ते बरोबर आहे. पण त्याला जे दवा असतात ना, मला याच्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो की जे दवा असतात ना ते आतमध्ये ते खूप असं गोष्ट असतात की ना हे उघडकी झालेलं नाही बरोबर. पण मला इन्सिडेंट असं आहे की त्या व्यक्तीला ते दवा एक सुद्धा त्याला काही भेटला नव्हता आणि त्यांनी ते दवा बाहेर घेण्यासाठी त्याच्याकडे एक रुपया सुद्धा नव्हता. पण असं विषयासाठी मला असं प्रशासनाला विचारायचं आहे की असं खूप लोक असतात का म्हणून इथे खूप गरीब जनता आहे. आमचा देश आहे भारत कृषी प्रधान देश आहे आणि हा देश असं खूप गरीब सामान्य व्यक्ती आहे त्यांना खूप नॉलेज नसतात. पण त्यासाठी त्यांना फक्त असं वाटतं की गव्हर्नमेंट हॉस्पिटल झालं की तिथे सर्व गोष्ट फ्री असतात. पण असं नाही असतं. पण त्याचं ते जे आहे ना काय चक्र खूप वेगळं आहे असा इन्सिडेंट मी पाहिला होता. मला एक विचारायचं, जसा मला असं आकड्यानुसार माहिती पडली ते महिन्याला म्हणजे करोडामध्ये इकडे जे मेडिसिन्स असतात ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे जी मुंबईमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल जेवढी पण तिथे पोहोचवली जातात बरोबर. पण तिथे जे तिकडचे पोसून असल्यामुळे पण जे तिकडचे पेशंट असतात जे गरीब पेशंट असतात जे त्यांना ते मेडिसिन्स आहेत ते भेटत नाहीत त्यांना तीच मेडिसिन बाहेरून आणावी लागतात आणि ते अफोर्ड करू नाही शकत. तर ह्यासाठी प्रशासनाने काय लक्ष घातलं पाहिजे नेमकी ह्या गोष्टीवर की जो मेडिसिन्स तुम्ही जी प्रोव्हाइड असतात जे हॉस्पिटलमध्ये असतात गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये असतात ते जनतेपर्यंत का पोहोचत नाही ह्याबद्दल प्रशासनाला तुम्ही काय म्हणजे मेसेज करायचा. मला असा मेसेज द्यायचा आहे केतन साहेब की जसं ब्रिजचं ऑडिट असतं बँकचं ऑडिट असतं वेगवेगळ्या ठिकाणीचं ऑडिट असतं आणि त्या ऑडिट मध्ये असं आपल्याला समजत येतो की कशा पद्धतीने हा याचा माझा खर्च केला आहे असं काय हिसाब किताब केला आहे ते ऑडिटमध्ये करतात बरोबर. आणि हा सर्व हा लागू पण औषधीमध्ये पण आहे पण ह्यामध्ये ना लक्ष दिला नाही असं मला पण आकडा आलेला होता. कुठलाही एखादा मी बातम्या पाहिला होता की त्याच्यामध्ये करोडाचा दवा येतो पण तो दवा जातो कुठे हा खूप गंभीर विषय इकडे मी तुम्हाला सांगतोय की हा दवा जातो कुठे. पण असं माझ्यासारखी खूप व्यक्ती असं असेल मुंबई सारखा सिटीमध्ये की कोणाकोणाला ते दवा भेटत नाही. पण मला असं वाटतं की गव्हर्नमेंटने पण ह्याच्यामध्ये असं लक्ष दिलं पाहिजे की असं ऑडिट चांगलं झालं पाहिजे. हो आता हा विषय तर आपण नक्कीच प्रशासनासमोर मांडतो कारण का हा विषय खूप गंभीर आणि हा प्रशासनासमोर मांडलाच पाहिजे आणि हा प्रशासनाच्या कानापर्यंत पोचलंच पाहिजे. आता जसं आपल्याला माहिती आहे की जी महागाई आहे जी महागाई आणि जे गरीब लोक अफोर्ड नाही करू शकत तर जर महागाई नसेल तर गरीब लोक राहणार नाही त्यांना सुद्धा एक वेलबिंग असं भेटेल त्यांना राहायला भेटेल त्यांना दोन टायमाचं जेवण भेटेल त्यांना इथे तिथे म्हणजे मंदिरासमोर असो फुटपाथवर असो त्यांना लोकांसमोर हात पसरावे लागणार नाहीत यासाठी गव्हर्नमेंटनी म्हणजे महागाई कशी कमी केली पाहिजे. जसं तुम्हाला पण माहिती आहे की लोकसभाचा चुनाव आता झालेला होता आणि त्याच्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि कुठल्याही प्रकारचं सरकार असो ना त्याच्यामध्ये ना बेरोजगारीचा मुद्दा ना खूप खूप नेता असा येत करतात की तुम्हाला जे नोकरी पाहिजे असेल तर नोकरी भेटणार असं तुम्हाला खूप सुविधा भेटणार बरोबर. पण ह्याच्यामध्ये ना कसं लक्ष घेतलं पाहिजे की आपल्या जे नव युवक आणि नव युवती आहे ते विदेश मध्ये जाऊन कामे करतात तर ते काम कशाला करतात विदेश मध्ये जाऊन का म्हणून आपल्या भारतात असं इतका पुरती साधन नाही आहे. जे उद्योगधंदे इकडे असायला पाहिजे होता ते इतकं शिल्लक मध्ये नाही पण त्याप्रमाणे ते विदेश मध्ये जातात आणि कामे करतात आणि इकडचा भारताचा पैसा सर्व विदेश मध्ये जातो त्यासाठी हा महागाई पण वाढत असतात. पण ह्याच्यामध्ये काय झालं की सर्वांना एकमेव इक्वलिटी झाला पाहिजे आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंट असं तरी कायदा केला पाहिजे की नोकरी सर्वांना भेटावा म्हणून. ओके थँक्यू वैभव सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली. असेच आम्हाला जे माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि जसं जे जनता आहे ज्यांना काही प्रॉब्लेम असतील तर आमच्या कमेंटमध्ये जी कमेंट खाली बॉक्स आहे कमेंट बॉक्स आहे तिथे मला मेसेज करा तिथे तुमचा नंबर ठेवा आम्ही नक्कीच तुम्हाला कनेक्ट होऊ. आणि असेच जोडलेले राहा क्राईम रिपोर्ट ट्यू न्यूजमध्ये आणि द्या रजा ह्या केतनला.